नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीमधील फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशींचे अवयव कशा पद्धतीने पाडले जातात हे आपल्याला शिकायचं आहे. याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये सुरुवातीला फॅक्टरायझेशन म्हणजे काय तर अवयव. आपण कोणत्याही संख्येचे अवयव पाडत असतो, म्हणजे उदाहरणार्थ 4 अवयव पाडतो 2 × 2. त्याचप्रमाणे ज्या बैजिक राशी आहेत त्या बैजिक राशींचे कशा पद्धतीने अवयव पाडायचे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. यामध्ये सुरुवातीला एक्स प्लस ए एक्स प्लस बी, इथं मध्ये माहिती आहे आपल्याला गुणिलेचं चिन्ह असतं, म्हणजे हा पहिला अवयव आणि हा दुसरा अवयव म्हटलं तर यांचा गुणाकार केल्यानंतर या पद्धतीने येतो आहे. गुणाकार कसा करायचा हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहे. द्विपदीनं द्विपदीला आपण गुणतोया, बायोनोमियलनं बायोनोमियलला गुणतोय. यामध्ये गुंताना पहिली पायरी मांडणी केलेली आहे एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी प्लस ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी. परत या एक्सनं आतमध्ये गुंतलेला आहे एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर एक्स गुणिले बी बी एक्स नंतर ए गुणिले एक्स ए एक्स आणि ए गुणिले बी ए बी. याप्रमाणे ह्या एनं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणलं, या एक्सनं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणलं. आता इथं प्रत्यक्षात गुणाकार इथं खाली केलेला आहे बघा. नंतर आपण हे एक्स स्क्वेअर आहे तसंच ठेवलं आणि यामध्ये एक्स सामायिक काढला, मग कंसामध्ये काय राहिले ए अधिक बी कंसाच्या बाहेर एक्स अधिक ए बी. म्हणजे थोडक्यात काय तर ही राशी असेल तर तिचे अवयव या पद्धतीने असणार आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए बी इंटू एक्स प्लस ए बी चे अवयव हे या पद्धतीने असणार आहेत एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी. मग याच सूत्राचा किंवा याच संकल्पनेचा आधार घेऊन आपणाला प्रॅक्टिस सेट 6.1 उदाहरणं पाहणार आहोत. म्हणजे या संकल्पनेचा आधार घेऊन आपणाला अवयव पाडायचे आहेत. म्हणजे आता याचे हे अवयव आहेत, म्हणजे ए अधिक बी ए आणि इथं ए गुणिले बी ए, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये व्हेरिएबल काय आहे तर एक्स आहे, लक्षात घ्या. आणि हे ए आणि बी हे कोइफिशियंट असणार आहेत, म्हणजे सहगुणक असणार आहेत. आता सुरुवातीला पहिलं उदाहरण बघूया आपण. यामधलं हे पहिलं उदाहरण आहे एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. म्हणजे अवयव पाडताना एक लक्षात घ्या की शेवटच्या पदाचे आपल्याला अवयव पाडायचे, म्हणजे 18 असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज ही 9 यायला पाहिजे आणि गुणाकार 18 यायला पाहिजे. बेरीज 9 यायला पाहिजे आणि गुणाकार 18. बेरीजच का? कारण शेवटच्या पदाला अधिक चिन्ह आहे. शेवटच्या पदाला अधिक चिन्ह असेल त्यावेळेस अवयवांची बेरीज ही मधल्या पदा एवढी यायला पाहिजे. मग आता 18 जर आपण अवयव पाहिले तर 6 × 3 जर केला गुणाकार, 6 × 3 हा गुणाकार केला तर 6 × 3 = 18 गुणाकार येतोय अधिक 18 आणि यांची बेरीज केली तर ती अधिक 9 येते. त्यामुळं 18 × 6 × 3 हे दोन अवयव झाले. आता यामध्ये आता हे सुरुवातीला अवयव शोधायचे, नंतर काय करायचं मधल्या पदाची फोड करायची, म्हणजे मध्ये जे 9x आहे ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी 6x आणि 3x घ्यायचे. मग बघा एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 3x प्लस 18. म्हणजे आपण काय केलं तर मधलंच फक्त पद काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी ही दोन पदं लिहिली. मधलं जरी पद काढून ही दोन पदं लिहिली असली तर मूळची याची किंमत बदललेली नाही, म्हणजे 9x ची आपण फोड केली 6x आणि 3x या पद्धतीनं. आता काय करायचे तर यामध्ये 2-2 गट पाडायचे, पहिले 2 हे नंतरचे 2. आता पहिल्या 2 सामायिक अवयव काय असणार आहे बघा, तर एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स गुणिले एक्स आणि 6x म्हणजे 6 × x. यामध्ये एक्स हा जो आहे हा सामायिक आहे, त्यामुळे इथं एक्स मी लिहिलं कंसामध्ये. आता इथं एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स इंटू एक्स, म्हणजे त्यातलं 1x बाहेर घेतलं कंसामध्ये राहिला एक्स अधिक 6 × x पैकी एक्स बाहेर घेतला कंसामध्ये 6 राहिले कंस पूर्ण. म्हणजे याप्रमाणे आपण या द्विपदीचे अवयव पाडले. आता पुढच्या द्विपदीचे सुद्धा अवयव पाडायचे. 3x म्हणजे 3 × x असणार आहेत आणि अधिक 18 म्हणजे अधिक 18 जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 6 × 3 साहित्रिक 18 केल्यानंतर हे 18 येतात. म्हणजे यामध्ये सामायिक अवयव जर दोन्हीत बघितला
तर 3 हा सामायिक अवयव आहे, त्यामुळे मी हे अधिक 3 सामायिक घेतले. कंसामध्ये इथं एक्स पुढं 18 म्हणजे 6 × 3 आहेत, त्यापैकी 3 बाहेर घेतलेत, कंसामध्ये अधिक 6 राहणार आहेत. म्हणजे याप्रमाणे मी याचे अवयव पडले. आता यामध्ये हा भाग आणि हा भाग, या जर दोन भागाचा विचार केला तर यामध्ये हा कंस सामायिक आहे, इथं 1 + 6 आहे, इथं 1 + 6 आहे, तो कंसाच्या बाहेर घ्यायचा. म्हणजे 1 + 6 घेतले आणि कंसामध्ये मग राहिलेली पदं घ्यायची. यामधलं 1 + 6 बाहेर घेतले, राहिला एक्स तो लिहिला. या कंसामधला 1 + 6 बाहेर घेतलेत, राहिलेत 3 म्हणजे अधिक 3. म्हणजे याप्रमाणे ही जी त्रिपदी आहे, 1² + 9x + 18, त्याचे अवयव हे 1 + 6 आणि 1 + 3 अशा प्रकारचे झालेले आहेत. आता इथं दुसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करूया. या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे, तर शेवटचं पद पाहायचं. शेवटचं पद आहे अधिक 9. मग या अधिक 9 चे असे अवयव शोधायचे की त्यांची बेरीज 10 यायला पाहिजे. मग बेरीज, आता हे वजा चिन्ह असेल तर चिन्हांचा विचार आपण नंतर करायचा. सुरुवातीला 9 चे अवयव पाडायचे, 9 ला अधिक चिन्ह आहे, त्यामुळे अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजेच 10 यायला पाहिजे. मग 9 चे असे अवयव शोधायचे की त्यांचा गुणाकार 9 यायला पाहिजे आणि बेरीज केली तर 10 यायला पाहिजे. मग असे अवयव हे 9 आणि 1 असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ 9 × 1 केलं का, 9 × 1 = 9 येतोय, आणि 9 आणि 1 यांची बेरीज केली तर 10 येते. आता चिन्हांचा विचार करायचा. मग या चिन्हांचा विचार करताना मधल्या पदाला वजा चिन्ह आहे, त्यामुळे यांची बेरीज केली तर किंवा वजाबाकी केली तर मधल्या पदा एवढी चिन्हासहित यायला पाहिजे. मग मी जर इथं -9 दिलं आणि -1 दिलं तर गुणाकार -(+) होतो. म्हणजे 9 × 1 = 9 आणि -(+) म्हटल्यानंतर अधिक येणार आहे, म्हणजे यांचा गुणाकार -9 येणार आहे. आणि यांच्या बेरजेचा विचार केला तर सारखी चिन्ह असल्यामुळं आपण अंकांची बेरीज करणार आहे, 9 आणि 1 = 10 होणार आहे, आणि दोन्हीची जी चिन्ह आहेत ती आपण इथं उत्तरात देणार. म्हणजे यांचा गुणाकार केला का -9 येतोय, बेरीज वजाबाकी केली तर -10 येते चिन्हासहित. म्हणजे हे अगोदर अवयव शोधणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं हे अवयव शोधलं का पुढची मग मांडणी करणं आपणाला सोपं जातं. बघा, आता इथंसुद्धा पहिल्या उदाहरणाप्रमाणेच मधलं जे पद आहे ते काढून टाकायचं. म्हणजे ते लिहायचं नाही, त्याच्याऐवजी दुसरी दोन पदं लिहायची, -9x + 1x आणि पुढं -9. म्हणजे याप्रमाणे हे -10x हे पद काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी -9x + 1x याप्रमाणे आपण मांडणी केली. आता यामध्ये परत 2-2 गट पाडायचे, या दोनचा. आता यामध्ये सामायिक काय आहे ते पाहायचं. इथं 1 × 1 असणार आहे, इथं 9 × 1 असणार आहे, त्यामध्ये 1 सामायिक येणार. म्हणजे कंसामध्ये 1 राहणार आहे इथं, आणि इथं -9 × 1 म्हणजे त्यातला 1 बाहेर घेतला आहे, 9 शिल्लक राहिले. पुढं यामध्ये सामायिक आपणाला -1 घ्यायचा. -1 सामायिक घेतलं तर कंसामध्ये आता काय राहते बघा, -1 घेतलं तर इथं 1 × 1 असणार आहे, इथं आपणाला 9 × 1 असणार आहे. मग त्यापैकी -1 बाहेर घेतले, म्हणजे इथं आपणाला शिल्लक काय राहिलं, 1 राहिलं. या दोन्हीमधला -1 बाहेर घेतला, शिल्लक 1 राहिला. आता इथं -9 आहेत, मग -9 × 1 असणार आहे, लक्षात घ्या. मग त्यापैकी 1 बाहेर घेतला आहे, म्हणजे शिल्लक राहणार आहेत 9. मात्र ह्या 9 चिन्ह हे कोणतं द्यायला पाहिजे हे लक्षात घ्या, कारण इथं -(+) केल्यानंतर वजा येतं. इथं -(+) केल्यानंतर अधिक येणार आहे. इथं चिन्ह कोणतं दिल्यानंतर या दोन्ही चिन्हांचा गुणाकार अधिक येणार आहे याचा विचार करून इथं चिन्ह देणं गरजेचं आहे. इथं मी वजा दिलं तर -1 × 9 म्हटल्यावर -(+) होतात, 9 × 1 = 9. म्हणजे हे मी वजा चिन्ह दिलेलं बरोबर आहे. आता परत काय करायचं, तर याचा आणि याचा गट करायचा. आता या गटामध्ये काय सामायिक आहे ते बघायचं. हा पूर्ण कंस सामायिक आहे दोन्ही गटामध्ये. मग तो मी कंस घेतला इथं 1 + 9 आणि राहिलेली पदं दुसऱ्या कंसात लिहिली. म्हणजे आता यामध्ये 1 + 9 बाहेर घेतलं आहे, कंसात काय राहणार, एवढा 1 राहणार. इथं मी 1 + 9 बाहेर घेतलं आहे, म्हणजे कंसामध्ये 1 + 1 राहणार आहे. म्हणजे याप्रमाणे 1² + 10x + 9 चे
एक्स वजा नऊ आणि एक्स वजा एक हे दोन अवयव होणार आहेत. पुढचं उदाहरण, तिसऱ्या उदाहरणाचा आपण विचार करूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये शेवटी 144 आहेत, त्याला चिन्ह अधिक आहेत, त्यामुळे 144 चे असे अवयव शोधायचे की शेवटी अधिक चिन्ह आहे म्हटल्यानंतर बेरीजमधल्या पदाच्या सहगुणका एवढी यायला पाहिजे. म्हणजे 144 चे असे अवयव शोधायचे की त्यांची बेरीज 24 यायला पाहिजे. 144 चा विचार केला तर हा 12चा वर्ग आहे, आपल्याला माहीत आहे हा 12चा वर्ग आहे. मग याचे अवयव हे काय होणार आहेत, 12 आणि 12. म्हणजे 12 आणि 12 गुणाकार केला तर 144 येतो आहे आणि यांची बेरीज केली तर 24 येते. आता चिन्हांचा विचार करायचा, मधल्या पदाला चिन्ह अधिक आहे त्यामुळे दोन्हीलाही चिन्ह हे अधिक देणंच गरजेचं आहे. जर मध्ये इथं वजा असतं तर दोन्हीलाही वजा चिन्ह देणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. आता हे अवयव पाडले, अवयव पाडल्यानंतर पुढं फक्त मांडणीच राहत्या आणि अवयव आपल्याला पाडता येतात. म्हणजे आता मधलं पद मी इथं काढणार, वाय वर्ग अधिक 12y अधिक 12y आणि अधिक 144. म्हणजे मी इथं काय केलं, मधलं पद काढलं आणि 12y अधिक 12y लिहिलेलं आहे. म्हणजे यांची जरी बेरीज केली तर ती 24y एवढी येणार आहे. आता काय करायचे, तर नेहमीप्रमाणे या दोन्हीचा एक गट करायचा, या दोन्हीचा एक गट करायचा. आता यामध्ये सामायिक अवयव शोधायचा. इथं वाय वर्ग म्हणजे वाय गुणिले वाय असणार आहे, इथं 12y म्हणजे 12 गुणिले y असणार आहेत. मग यामध्ये सामायिक अवयव असणार आहे y, मग कंसामध्ये लिहायचे y अधिक 12 कंस पूर्ण. याप्रमाणे ह्याच्यामध्ये सामायिक करले. आता याच्यामध्ये 12y म्हणजे 12 गुणिले y असणार आहे आणि 144 म्हणजे 12 गुणिले 12 असणार आहे. म्हणजे यामध्ये सामायिक असणार आहेत अधिक 12 कंसामध्ये. आता यामध्ये या 12y पैकी 12 बाहेर घेतलेले आहेत, कंसामध्ये राहणार y अधिक 144 म्हणजे 12 गुणिले 12 आहेत, त्यापैकी 12 बाहेर घेतलेत म्हणजे शिल्लक राहिले कंसामध्ये 12 राहिले. याप्रमाणे बरोबर. आता परत हा भाग आणि हा भाग या दोन्हीमध्ये काय सामायिक आहे ते पाहेच. त्यामध्ये y अधिक 12 हा कंस सामायिक आहे, मग तो मी एका कंसात लिहिला y अधिक 12, राहिलेली पदं दुसऱ्या कंसात लिहिली y अधिक 12. म्हणजे याप्रमाणे वाय वर्ग अधिक 24y अधिक 144चा वाय अधिक 12 आणि वाय अधिक 12 हे दोन अवयव झाले, हे लक्षात घ्या. तिसऱ्या उदाहरणामध्ये आणि चौथ्या उदाहरणामध्ये, तीन पहिलं दुसरं तिसरं उदाहरण झालं आणि चौथं उदाहरण झालं, यामध्ये काय फरक आहे किंवा त्या उदाहरणांचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं प्रत्येक वेळेस वाय वर्ग असेल किंवा एक्स वर्ग असेल किंवा एम वर्ग असेल त्याला सर्वाला सहगुणक एक होता. परंतु या चौथ्या उदाहरणामध्ये जर आपण विचार केला तर या वाय वर्गाला सहगुणक 5 आहे, म्हणजे एक सोडून दुसरा हा सहगुणक आहे. मग ही पद्धत, हे जे आहे उदाहरण, हे वेगळ्या पद्धतीचं आहे. यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 5 गुणिले 10 यांचा गुणाकार करायचा. 10 × 5 = 50, वजा 50 गुणाकार येणार. आता ज्यावेळेस शेवटच्या पदाला चिन्ह वजा असतं त्यावेळेस अवयवांची वजाबाकी मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येणं अपेक्षित असतं. म्हणजे गुणाकार 10 × 5 एवढा यायला पाहिजे आणि त्याची वजाबाकी 5 यायला काय पाहिजे, कारण शेवटच्या पदाचं चिन्ह वजा आहे. मग वजा 50 चे असे अवयव शोधायचे की त्यांचा गुणाकार वजा 50 यायला पाहिजे आणि वजाबाकी अधिक 5 यायला पाहिजे. मग अधिक 5 यायला पाहिजे म्हटल्यानंतर इथं 10 आणि 5 चिन्ह कोणकोणती द्यायला पाहिजे, 10 ला अधिक द्यायला पाहिजे का 5 ला अधिक द्यायला पाहिजे याचा विचार करा. आता गुणाकार वजा 50 यायला पाहिजे, म्हणजे दोन्हीला भिन्न चिन्ह असायला पाहिजे. भिन्न चिन्ह म्हटलं का वजाबाकी करून ती 5 यायला पाहिजे. मग 10 आणि 5 विचार केला तर हे मधलं पद आहे त्याचा विचार करायचा. मधल्या पदाला चिन्ह अधिक आहे त्यामुळे मी इथं 10 ला अधिक देणार आणि 5 ला वजा देणार. म्हणजे यांचा गुणाकार केला तर वजा 50 येतोय, वजाबाकी केली तर अधिक 5 येते. चिन्हासहित विचार करायचा, मग त्यानुसार ह्या वजा 50 चे आपण या पद्धतीने अवयव पाडायचे. अवयव पाडणं महत्त्वाचं आहे, अवयव एकदा पाडलं का उदाहरण सोपं आहे, अवघड नाही. मग आता काय करायचं, तर मधलं जे पद आहे ते काढायचं आणि त्याच्याऐवजी मगासारखेच दोन पदांचा विचार करायचा. म्हणजे 5y² अधिक 10y वजा 5y वजा 10 याप्रमाणे मी
पहिली पायरी मांडली. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये काय केलं तर 5y काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी अधिक 10y आणि वजा 5y हे अवयव मांडले, म्हणजे यांची वजाबाकी केली तर वजा 5y येते. म्हणजे मूळचं जे उदाहरण आहे ते न उदाहरण न बदलता आपण ह्या पद्धतीने हे दोन अवयव 5y हे दोन अवयव पाडलेले आहेत. आता यामध्ये परत गट पाडायचे पहिल्या दोन्हीचा नंतरच्या दोन्हीचा. आता पहिल्या दोन्हीमध्ये काय सामायिक आहे पाहायचं. 5y वर्ग अधिक 10y अंकाचा विचार केला तर 5 गुणिले वाय असणार आहेत. इथं 5 गुणिले 2 गुणिले y असणार आहे. म्हणजे 5 हा अंकसुद्धा सामायिक आहे, त्याचबरोबर y हे अक्षरसुद्धा सामायिक आहे. त्यामुळं आपणाला इथं सामायिक 5y घ्यायला पाहिजे. मग कंसामध्ये राहणार आहेत y, इथले y राहणार आणि इथं अधिक, इथं 5 गुणिले 2 आहेत, त्यापैकी 5 बाहेर घेतलेत, हे वायसुद्धा बाहेर घेतलेत, म्हणजे फक्त 2 राहणार कंस पूर्ण. परत पुढच्या गटामध्ये आता सामायिकचा जर विचार केला तर 5 गुणिले y असणार आहेत, इथं 5 गुणिले 2 असणार आहेत. मग इथं आपणाला 5 सामायिक येणार अधिक 5 कंसामध्ये. आता कंसामध्ये काय येणार आहे बघा, यांचा गुणाकार वजा 5y यायला पाहिजे, त्यापैकी 5 आपण बाहेर घेतलेले आहेत कंसाच्या, म्हणजे कंसात येणार अधिक y येणार, म्हणजे त्यांचा गुणाकार केल्यानंतर हा 5y येणार. इथं आपणाला इथं वजा चिन्ह देणं गरजेचं आहे बघा, वजा चिन्ह दिलं तरच वजा गुणिले अधिक वजा होणार आहे, त्यामुळे इथं वजा 5 द्यायला पाहिजे. अधिक 5 देऊन चालणार नाही, कारण गुणाकार केल्यानंतर हा वजा 5y यायला पाहिजे आणि हा कंस y अधिक 2 आलाय तोच इथं यायला पाहिजे, त्यामुळे हे वजा 5 आपण घेतलेले आहेत. आता पुढं मी अधिक 2 घेतले, इथं 10 म्हणजे 5 गुणिले 2 असणार आहेत, त्यापैकी वजा 5 बाहेर घेतलेत म्हणजे राहिले 2, म्हणजे यांचा गुणाकार केला का एवढा यायला पाहिजे. वजा 5 गुणिले 1 वजा 5, वजा 5 गुणिले अधिक 2 वजा 10 याप्रमाणे. आता काय करायचं तर या हा भाग आणि हा भाग हा एकत्र करायचा. आता यामध्ये सामायिक काय आहे तर वाय अधिक 2 सामायिक आहेत, म्हणजे कंसामध्ये वाय अधिक 2 घ्यायचे, दुसऱ्या कंसामध्ये राहिलेली पदं, म्हणजे इथं वाय अधिक 2 सामायिक घेतलेत, इथं राहिलेत 5y आणि इथं राहिलेत वजा 5, हे राहिलेली पदं घेतली. म्हणजे याप्रमाणे हे दोन काय झाले अवयव झाले. आता यामध्ये आणखीन आपणाला हे 5y 5 गुणिले y वजा 5 गुणिले 1, म्हणजे यामध्ये परत 5 सामायिक येतात, परत 5 बाहेर आपणाला घेता येतील. याप्रमाणे करता येईल, म्हणजेच हे याचे अवयव वाय अधिक 2 पुढं 5 आणि कंसात परत वाय वजा 5, म्हणजे असे 3 अवयव येणार. म्हणजे वाय अधिक 2 हा पहिला अवयव, याच्यामध्ये परत सामायिक काढून 5 हा अवयव झाला आणि परत वाय वजा इथं 5 नाही येणार, इथं 1 येणार, लक्षात घ्या. म्हणजे 5 1 5, म्हणजे याप्रमाणे हे 5 बाहेर घेतले, म्हणजे हे 3 अवयव झाले, हा पहिला अवयव, हा दुसरा अवयव, हा तिसरा अवयव. म्हणजे याप्रमाणे इथं वाय वर्गाला सहगुणक 1 सोडून दुसरा असेल तर या पद्धतीने याचे अवयव पाडले जातात. आता आपणाला पुढचं उदाहरण पाहायचं आहे 5वं. याच्यामध्ये सुद्धा आपण विचार केला तर शेवटच्या पदाचं चिन्ह वजा आहे, त्यामुळं वजा बाकी 2 यायला पाहिजे, म्हणजे 35 आता इथं पी वर्गला सहगुणक 1 आहे, त्यामुळं 35 असे अवयव शोधायचे की त्यांचा गुणाकार हा वजा 35 यायला पाहिजे आणि वजा बाकी ही 2 यायला पाहिजे, म्हणजे 7 आणि 5 असे 2 अवयव येणार आहेत. 7 5 35 गुणाकार केला तर 35 येतोय, वजाबाकी केली तर 2 येते. आता चिन्हांचा विचार करूया. गुणाकार वजा आहे म्हटल्यानंतर दोन्हीला भिन्न चिन्ह असायला पाहिजेत. भिन्न चिन्ह घेतली तर वजा कशाला द्यायचं ना अधिक कशाला द्यायचं ते आपल्या लक्षात यायला पाहिजे. ते कशावरून ठरवायचं तर ह्या मधल्या पदाच्या चिन्हावरून ठरवायचं. मधलं पद काय आहे वजा 2, म्हणजे मोठ्याला चिन्ह वजा द्यायला पाहिजे आणि लहानला अधिक द्यायला पाहिजे. म्हणजे गुणाकार केला का वजा 35 येतोय आणि वजाबाकी केली का वजा 2 येते, त्यामुळे हे 2 त्याचे अवयव झाले. परत नेहमीप्रमाणे हे पहिली जी 3 उदाहरणं आहेत त्यासारखंच हे उदाहरण आहे, त्याच पद्धतीनं जायचं आहे आपणाला. मग पी वर्ग वजा 7p अधिक 5p वजा 35, म्हणजे मधलं पद फक्त काय केलं वजा 2p काढलं आणि 7p आणि 5p केलं, वजाबाकी केली तर वजा 2p त्या आणि यांचा गुणाकार केला 7 आणि 5 गुणाकार केला तर 35 येतोय, वजा 35 येतोय. मग परत काय करायचे तर 2 2 गट पाडायचे, त्याच्यामध्ये सामायिक काढायचे. इतर येणार पी सामायिक येणार, पी वजा 7 येणार,
इथं अधिक 5 सामायिक येणार, कंसामध्ये पी वजा 7 येणार. म्हणजे इथं पी सामायिक काढल्यावर पी वजा 7 कंसात राहणार. पी वर्ग म्हणजे पी गुणिले पी आहे, 7 पी म्हणजे 7 गुणिले पी आहेत, 5 गुणिले पी आहेत, यापैकी 5 बाहेर घेतले, 7 5 35 आहेत, यापैकी 5 बाहेर घेतले म्हणजे 7 राहिले. आता परत हा आणि हा गट घ्यायचा. मग यामध्ये काय सामायिक आहे बघा, तर हा कंस सामायिक आहे, तो कंस एका कंसामध्ये घ्यायचा पी वजा 7 आणि दुसऱ्या कंसामध्ये पी अधिक 5 असा अवयव घ्यायचा. म्हणजे पी वर्ग वजा 2 पी वजा 35 चे अवयव काय झाले, तर पी वजा 7 आणि पी अधिक 5 याप्रमाणे. आता पुढचं जर विचारात घेतलं तर वजा 44, शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे त्यामुळे वजा बाकी 7 यायला पाहिजे. 44 चे असे अवयव शोधायचे की त्यांचा गुणाकार 44 आणि वजा बाकी 7 यायला पाहिजे. मग 11 चौक 44, गुणाकार 44 येतोय, वजा बाकी 7 येते. आता चिन्ह कोणती द्यायची, 11 कोणतं द्यायचं, 4 कोणतं द्यायचं, ते याच्यावरून ठरवायचं. वजा 7 वजा 7 यायला पाहिजे म्हणजे इथं 11 चिन्ह वजा द्यायला पाहिजे आणि इथं अधिक द्यायला पाहिजे, तेव्हाच त्यांचा गुणाकार वजा 44 येतो आहे आणि वजा बाकी वजा 7 येते. मग आता मी मधलं पद काढतो, पी वर्ग अधिक 4 पी वजा 11 पी वजा 44 याप्रमाणे. परत मी 2 2 चे गट पाडतो, त्यामध्ये सामायिक काढतो, यामध्ये सामायिक येणार आहेत पी, पी अधिक 4 शिल्लक राहणार, इथं वजा 11 सामायिक येणार, कंसामध्ये पी अधिक 4 शिल्लक राहणार. परत आता याचा आणि याचा गट केला, यामध्ये सामायिक आहे पी अधिक 4 कंसामध्ये, दुसऱ्या कंसात राहिलेली पदं म्हणजे पी वजा 11 हे राहिलेले पद. म्हणजे याप्रमाणे हे 2 अवयव झाले या त्रिपदीचे. परत पुढचं जर उदाहरण विचारात घेतलं तर यामध्ये आपणाला एम वर्ग वजा 23 एम अधिक 120, म्हणजे 120 चे असे अवयव शोधायचे की त्यांची बेरीज 23 यायला पाहिजे. बेरीजच का, कारण शेवटच्या पदाला चिन्ह अधिक आहे त्यामुळं बेरीज, अवयवांची बेरीज ही 23 यायला पाहिजे. मग वजा 15 आणि वजा 8 जर विचार केला तर 15 8 20 आणि यांची सारखी चिन्ह आहेत म्हटलं ना, बेरीज होणार 15 आणि 8 23, वजा 23 ही बेरीज होणार आहे, म्हणजे वजा 15 आणि वजा 8 हे 2 याचे अवयव असणार आहेत. मग आता मी मधलं पद काढतो, एम वर्ग वजा 15 एम वजा 8 एम अधिक 120 याप्रमाणे आलं. आता परत मी गट पाडतो, गट पाडल्यानंतर हे एम कंसात एम वजा 15 येणार आहे आणि इथं वजा 8 कंसात एम वजा 15 येणार आहे, कारण इथं वजा गुणिले वजा केल्यानंतर अधिक व्हायला पाहिजे त्यामुळं इथं वजा चिन्ह द्यायला पाहिजे. आता परत या हा गट आणि हा गट हे करतो, यामध्ये एम वजा 15 सामायिक आहे, ते एका कंसात घेतले, राहिलेले एम वजा 8 दुसऱ्या कंसात, म्हणजे याप्रमाणे एम वजा 15 आणि एम वजा 8 असे 2 अवयव या त्रिपदीचे झाले. आता पुढं 8वं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. या 8व्या उदाहरणामध्ये बघा, शेवटच्या पदाला चिन्ह अधिक आहे त्यामुळं बेरीज ही 25 यायला पाहिजे, म्हणजे गुणाकार 100 अधिक 100 आणि बेरीज ही 25 यायला पाहिजे, म्हणजे 20 आणि 5. आता 20 आणि 5 चिन्ह कोणती द्यायला पाहिजे विचार करा, त्यासाठी मधलं पद लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण मधल्या पदाच्या चिन्हा एवढी यांची चिन्हासहित बेरीज सारखी यायला पाहिजे. मग इथं जर मी वजा दिलं तर यांची बेरीज होणार आणि वजा 25 येणार, कारण वजा आणि वजा असेल चिन्ह तर आपण अंकांची बेरीज करतो आणि उत्तराला दोन्हीचं चिन्ह देतो याप्रमाणे येणार. आणि गुणाकार केला तर वजा 20 गुणिले वजा 5, वजा गुणिले वजा अधिक होतात आणि 20 5 100 म्हणजे शेवटच्या पदा एवढं झालं. इथं एम वर्गला सहगुणक 1 आहे, म्हणजे हे 2 अवयव झाले. आता एम वर्ग वजा 20 एम वजा 5 एम अधिक 100 याप्रमाणे हे मी मधलं पद पदाची फोड केली. आता यामध्ये परत सामायिक काढायचे, हे 2 गट केले, यामध्ये सामायिक येणार एम कंसामध्ये एम वजा 20, इथं सामायिक येणार वजा 5 कंसामध्ये एम वजा 20 येणार, म्हणजेच इथं एम वजा 20 परत सामायिक निघणार, एम वजा 20 दुसऱ्या कंसात एम वजा 5 याप्रमाणे हे 2 अवयव झाले या त्रिपदीचे. पुढं
पुढे आपल्याला पुढचं एक उदाहरण पाहायचं आहे, 3x² + 14x + 15. आता इथं एक्स वर्गला सहगुणक काय आहे, एक सोडून दुसरा आहे, मग 15 आणि 3 यांचा गुणाकार करायचा, 15 + 3 = 45. मग आता 45 चे असे अवयव शोधायचे, कारण शेवटी अधिक चिन्ह आहे, 45 चे असे अवयव शोधायचे की दोन्हीची बेरीज ही 14 यायला पाहिजे. मग 9 5 45, 9 आणि 5 ची बेरीज केली तर किती होणार आहे, 14 होणार आहे. म्हणजे हे 9 आणि 5 हे अवयव झाले. दोन्हीला चिन्ह काय असणार आहेत, अधिकच असणार आहे, कारण इथं मधलेला चिन्ह अधिक आहे, त्यामुळं अधिकच असणार आहेत. मग याप्रमाणे 3x² + 9x + 5x + 15 याप्रमाणे हे अवयव झाले. आता मी मधलं 14x काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी 9x आणि 5x हे लिहिलेलं आहे. आता यामध्ये परत ह्या दोनचे गट पाडायचे, यामध्ये सामायिक येणार आहेत 3x येणार आहेत, कंसामध्ये राहणार आहेत 1 + 3 राहणार आहेत, इथं सामायिक येणार 5 कंसामध्ये राहणार आहेत 1 + 3 राहणार आहे, परत याचा गट करायचा आणि याप्रमाणे इथं सामायिक 1 + 3 हा कंस असणार आहे, तो कंस घेतला, दुसऱ्या कंसामध्ये राहिलेले म्हणजेच 3x + 5 हे राहिलेले अवयव, म्हणजे हे दोन काय झाले तर या त्रिपदीचे अवयव आहेत. म्हणजे या पद्धतीनं या त्रिपदीचे आपण हे अवयव पाडलेले आहेत. आता पुढचं उदाहरण बघा, इथंसुद्धा एक्स वर्गला सहगुणक काय आहे, तर एक सोडून दुसरं आहे, मग काय करायचं, 45 आणि 2 यांचा गुणाकार करायचा, 45 आणि 2 गुणाकार झाला 90, चिन्ह येणार वजा. आता 90 चे असे अवयव शोधायचे की त्यांची वजाबाकी, इथं सहगुणक लिहिलेला नाही 1 असतो, वजाबाकी 1 यायला पाहिजे आणि गुणाकार -90 यायला पाहिजे. गुणाकार ज्यावेळेस वजा येतो त्यावेळेस दोन्ही अंकांना भिन्न चिन्ह असतात, परंतु भिन्न चिन्ह असले तरी कशाला अधिक द्यायचं कशाला वजा द्यायचं ते या चिन्हावरून ठरवायचं. म्हणजे इथं मी जर 10 ला अधिक दिलं 9 ला वजा दिलं तरच यांची वजाबाकी अधिक 1 येणार आहे, लक्षात घ्या, आणि गुणाकार काय होणार आहे, -90. म्हणजे हे दोन अवयव झाले. आता इथं मी याच्यामध्ये मांडतो बघा, 2x² + 10x + 9x + 45, लक्षात घ्या, नंतर बरोबर यामध्ये मी सामायिक घेतो, सामायिक घेतल्यानंतर बघा 2x सामायिक येणार, कंसात राहणार 1 + 5 - 9 हे सामायिक घेतलं, कंसामध्ये राहणार 1 + 5 म्हणजेच बरोबर इथं परत 1 + 5 हा कंस सामायिक आहे, त्यामुळे हे एका कंसात लिहिलं 1 + 5, दुसऱ्या कंसात राहिलेली पदं म्हणजे यामध्ये राहिलेत 2x आणि पुढच्यात राहिलेत 9, म्हणजे 2x - 9, म्हणजे हे दोन अवयव या त्रिपदीचे झाले. म्हणजे या पद्धतीने हे आपण 10वं उदाहरण सोडवलेलं आहे. आता 11व्या उदाहरणाचा जर विचार केला तर यांचा गुणाकार हा 160, 20 × 8. आता इथं एक्स वर्गला सहगुणक 1 सोडून दुसरा आहे, त्यामुळे ह्या 20 आणि 8 गुणाकार करायचा, 20 × 8 = 160. मग 160 चे असे अवयव शोधायचे की शेवटी अधिक असल्यामुळं बेरीज, अवयवांची बेरीज ही 26 यायला पाहिजे, 16 आणि 10. आता 16 आणि 10 चिन्ह कोणती द्यायला पाहिजेत, तर ह्या दोन्हीची बेरीज ही -26 यायला पाहिजे, मग दोन्हीलाही -16 - 10 अशी चिन्ह द्यायला पाहिजेत. आता हे एकदा अवयव माहीत झाले का, हे अवयव दोन इथं मांडायचे, 26x काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी -16x - 10x मांडायचं, आणि नंतर आपण जसं या उदाहरणांमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीनं सामायिक घ्यायचे आणि त्याप्रमाणे करायचं. पुढं ही 11 उदाहरणं आपण कम्प्लीट केलेले आहेत प्रॅक्टिस सेटमधली. आता जे 12वं 1च उदाहरण राहिलेलं आहे तेवढं उदाहरण तुम्ही घरी पूर्ण करा आणि ही सगळी उदाहरणं वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा बारकाईनं अभ्यास करा. पुढं मिसलेनियस प्रॅक्टिस सेट असणार आहे, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची उदाहरणं असणार आहेत, ती उदाहरणं तुम्ही सोडवा, तुम्हाला सोडवता येतात का पहा. त्याचबरोबर या प्रॅक्टिस सेटच्या अगोदरसुद्धा सोडवून दिलेली काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणंसुद्धा अभ्यासा आणि पूर्ण करा. धन्यवाद.